अयोध्येतील भव्य राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार सावता काळे। अयोध्येतील भव्य राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार असल्याची माहिती श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संग्रह समर्पण समितीचे परतूर तालुका प्रमुख सावता काळे यांनी दिली। मंगळवारी शहरातील नवा मोंडा भागात श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी रास्व संघाचे तालुका संघचालक शिवाजी पवार, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष आंबुरे, सोपान जगताप, अशोक मसलकर उपस्थित होते। या अभियानाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी परतूर तालुक्यातील गावागावात श्रीराम मंदिर निर्माण भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। श्रीराम मंदिर निर्माणाच्या या अभियानात मोठ्या संख्येने समस्त हिंदू बांधवांनी सहभाग घेण्याचे, श्रीराम मंदिर निर्माणासाठी योगदान देण्याचे आवाहन श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण समिती कार्यालय परतूर जिल्हा जालनाच्या वतीने करण्यात आले आहे। यावेळी अभियानाचे जालना जिल्हा सहप्रमुख अशोक कांदे, नामदेव महाराज शास्त्री, आकाश महाराज गायकवाड, रामेश्वर महाराज नरवडे, ज्ञानेश्वर भोसले, गोविंद मोर, आनंद बगडिया, प्रकाश दीक्षित, प्रमोद मसलकर, श्रीकिशन अग्रवाल, शिवकुमार सोळंके, मनीष अग्रवाल उपस्थित होते।